केंद्र सरकार ने शेतकरी व कामगारांशी संबंधित आणलेले नवीन अन्यायी काळे कायदे तातडीने मागे घ्यावेत यासाठी नेवासा काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यातून शेतकरी व कामगारांच्या 1,00,000 सह्यांची अभियान राबवले जात आहे। केंद्र सरकारने शेतकरी व कामगार यांच्याशी संबंधित आणलेल्या कायद्याचा पुनर्विचार करून ती मागे घ्यावेत यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी व कामगार यांच्या सह्यांचे निवेदनाचे अभियान राबविण्यात येत आहे। नेवासा तालुका काँग्रेस कमिटीने देखील या अभियानाची जोरात सुरुवात केली आहे। आज MIDC मध्ये जाऊन कामगारांना या कायद्याबद्दल माहिती सांगून हा कायदा कामगारासाठी कसा हानिकारक आहे, भविष्यात त्याचे किती वाईट परिणाम होतील याची माहिती देण्यात आली। यावेळी एसटी विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, शहराध्यक्ष रंजन जाधव, संघटक संदीप मोटे, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग हुंडे, एसटी विभागाचे नंदकुमार कांबळे, प्रसिद्धी प्रमुख सचिन बोर्डे आदींसह कामगार उपस्थित होते। केंद्रातील मोदी सरकारने जो शेतकरी व कामगार यांच्याविषयी जे कायदे आणलेले आहेत ते अन्यायकारक आहे, ते शेतकऱ्यांवर तसेच कामगारांवर अन्यायकारक असे कायदे आहेत। शेतकऱ्यांचा जो हक्क आहे, कामगाराचा जो हक्क आहे, मूलभूत हक्क आहे, तो या कायद्याने हिरावून घेतलेला आहे। भविष्यात या कायद्याचे भयानक वाईट परिणाम शेतकरी आणि कामगार यांच्यावर होणार आहेत। माननीय प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर या कायद्याच्या विरोधात सह्यांची मोहीम राबवलेली आहे। यात नेवासा तालुक्यामध्ये आम्ही देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तसेच या ठिकाणी कामगारांपर्यंत येऊन कामगारांच्या सह्यांचं जे अभियान आहे ते आम्ही नेवासा कमिटीतर्फे राबवत आहोत। तरी तातडीने हा कायदा रद्द व्हायला पाहिजे, हा अन्यायकारक कायदा केंद्राने रद्द करायला पाहिजे। यासाठी काँग्रेस कमिटी संपूर्ण देशात, महाराष्ट्रभर, तालुक्याभर आंदोलन राबवत सह्यांचं आंदोलन राबवत आहेत। आम्ही देखील नेवाशामध्ये हे सह्यांचं आंदोलन जोरदारपणे राबवत आहोत। याही पलीकडे या सह्यांच्या आंदोलनानंतर जर हा कायदा तातडीने मागं घेतला नाही तर यापेक्षाही भयंकर असं आंदोलन काँग्रेस कमिटी उभारणार आहे। याची दखल मोदी सरकारने घेऊन हा कायदा तातडीने रद्द करावा अशी आम्ही काँग्रेस कमिटीतर्फे मागणी करत आहोत। आज या ठिकाणी केंद्रामधील भाजप सरकारने जे कामगार विरोधात जो कायदा केला आहे तो अत्यंत चुकीचा कायदा आहे। आज या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील हा कामगार आहेत, आज या कामगाराच्या विरोधात आज ह्या मोदी सरकारने आज हो कायदा केला की परमानंट लोक हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवायचे, हो अत्यंत कायदा चुकीचा आहे। आणि आज या ठिकाणी काँग्रेस कमिटीला आम्ही सांगू इच्छितो की आज आपले जरी पक्ष मतभेद असेल पण कामगारच्या बाबतीत आपण कुठल्याही प्रकारे पक्ष मतभेद न ठेवता तुमच्याबरोबर आम्ही कायम राहणार आहोत। जय। MC न्यूज करिता मंगेश निकम, नेवासा।